आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजची मापे कशी काढायची ते। त्यासाठी सर्वात प्रथम आपण लिहून घेऊयात की आपल्याला कशा कशाची मापे काढायची आहे। पूर्ण उंची, छाती म्हणजे चेस्ट, कमर, शोल्डर, बाहीची लंबी, दंडघेर, गळा आणि कटोरी। तुम्ही बघू शकता हे आपण असं लिहून घ्यायचंय सगळं, म्हणजे नंतर आपल्याला कळतं की आपल्याला कशा कशाची मापे मोजून घ्यायची आहेत। आणि नेहमी लक्षात ठेवायचं की समोरची मापे घेतानाही समोरून ज्या साईडला हुक आहेत त्या साईडनेच आपण मापे घेऊया। आता आपण सगळ्यात आधी पूर्ण उंची बघणार आहोत, त्यासाठी ब्लाऊज पलटून घ्या, मागची साईड काढायची आणि पूर्ण उंची मोजून घ्यायची। आपल्या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 12 इंच। आता आपण काढणार आहोत छातीचं माप। हुकच्या साईडनं काढायचं आहे, हुकपासून ते मुंड्यापर्यंत जिथे शिलाई आहे आपली, ते आलाय 7 इंच। नोट करत राहायचं आहे। आता बघणार आहोत आपण कमर। कमर आहे 6.5 इंच। आता आपण घेऊया शोल्डर, असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि मोजायचं आहे किती आहे। आपलं शोल्डर आलेलं आहे 10 इंच, पण तरी जर कळत नसेल तर हुक लावायची व्यवस्थित, टेपने कळत नसेल तर स्केल घ्यायची, स्केलनं माप काढायचं। आता बघणार आहोत आपण बाहीची लांबी। बाईची लांबी आलेली आहे 5.5। तर घेणार आहोत आपण दंडगीर किती आहे तो। दंडगीर आहे 4.5, म्हणजे 4.5 चे दुप्पट म्हणजे 9 इंच। आता आपण मोजून घेणार आहोत का, आपण बघणार आहोत गळा। आपली पूर्ण उंची आहे, पूर्ण उंची घ्यायची आणि जिथपर्यंत आपला गळा आहे तिथपर्यंत बघायचं। आपला गळा आलेला आहे 5 इंच। त्याच पद्धतीनं मागचं आपण बघायचं आहे, पूर्ण उंची घ्यायची आणि पूर्ण उंचीपासून आपला गळा वर मोजायचा आहे 6 इंच। नोट करत राहायचं आहे, नाहीतर पुन्हा मोजायची गरज पडू शकते। आता आपलं राहिलंय माप मुंड्याचं, तर आपण मुंडा घेऊया। खालून 12 घ्यायचं आणि मुंडा कुठपर्यंत येतो, जसं आपण गळ्याचं माप घेतो तसंच मुंड्याचं घ्यायचं। याचा मुंडा आलेला आहे 5 इंच। आता आपण मोजून घेणार आहोत कटोरी। कटोरी आली आहे 5.5 इंच, जे आपण सगळं लिहून घेतलं
आता एकदा पुन्हा बघूया. पूर्ण उंची आली आहे 12, छाती आली आहे 7, 7 × 4 म्हणजे 28 ही आपली पूर्ण छाती आहे. कमर आहे 6.5, 6.5 × 4 म्हणजे 26. शोल्डर आलेला आहे 10 इंच. बाही लांबी आहे 5.5. दंडघेर आहे 4.5. गळा आहे समोरचा गळा 5 आणि मागचा गळा 6. कटोरी 5.5 आणि मुंडा 5. हे आलं आहे आपलं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. यापुढचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.